हॅलो, नमस्कार. मी सोनाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे. आज दुपारी 1:30 एक व्हिडिओ आलेला तुम्हाला मी अपलोड केलता, पण त्याच्यावरती काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे मी तो डिलीट मारलेला आहे. तो व्हिडिओ येईल उद्या, तुम्हाला लवकरच येईल, कारण कालच्यातला राहिलेला एक पार्ट तुम्हाला पाठवायचा राहिलेला आहे. तर तिथून आम्ही सगळं फिरून वगैरे आल्यानंतर, गुरुकुलमध्ये जाऊन वगैरे आल्यानंतर ना आम्ही आलेलो होतो जेवायला, कारण खूप वेळ झालेला. तुम्हाला माहीत असेल की सकाळपासून नुसतं फिरण्यावरती होतं. आता तुम्हाला लास्ट तोच व्हिडिओ येईल पर्यटन म्हणून आम्ही एक फिरलेला. बाकीचे जे काही व्हिडिओ आहेत ते आलेले गेलेले पुन्हा आपल्या घरचे. माझ्या ताई खूप मिस करत आहेत माझ्या घराला, कमेंट येत आहेत. तर परवा जिथं मी खाल्लेलं तिथंच गेलेलो, पण ह्या वेळेला भाज्या वगैरे स्वीट डिश सगळ्या वेगवेगळ्या होत्या. त्यांच्यामध्ये असं नाही आहे, रोजच्या रोज एक वेगळ्या वेगळ्या ठरलेल्या भाज्या असतात. मेनू जे असतात ना ते रोज डिफरंट असतात. मी म्हटलं आता जायचंच आहे संध्याकाळचं उद्या, तर म्हटलं चला आपण थोडंसं खाऊया. तर हे आदल्या दिवशीची क्लिप आहे थोडीशी, आणि आर्यनचं पुढं जाऊन बघा कशा प्रकारे तो बोलत आहे आम्हाला. ते तसं दिदी कशी म्हणत्या, आणि मम्मी आणि पप्पा नको अगं साखर कपडे घालायला लागते, परत करायला लागते, इकडच्या आयटम चहा मागूया. बर, आणि तू चला चल चला. बर, तू सांग, तू सांग, भैयाची ऍक्टिंग कर. हॅलो, नमस्कार. मी सोनाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे. आजचा वार आहे रविवार, आणि आता इथं सुरतला बाय बाय करणार आहोत. तर बॅगा वगैरे भरून ठेवलेल्या आहेत किट्टू मॅडम, बघा तर सगळं घेतलेलं आहे, सगळं आवरलेलं आहे. आमच्या तर आले की मुलं पसारा खूप करून ठेवतात. तर हा पसारा आहे, आता हा सगळा उचलायचा आहे. हा सगळा उचलला की झालं. ही बॅग जी होती ती ही पूर्ण तयार करून ठेवलेली आहे, कारण ही मेन बॅग आहे. यामध्ये सगळं पूर्ण जे काही आमच्या चौघांचं होतं 2-3 दिवसाचं सगळं बसलेलं आहे. प्रत्येकाचे 4-4 ड्रेस जे होतं ते सगळे बसलेले आहेत. आता आज म्हणजे आता लगेच जस्ट मी निघणार नाहीये, आता आज बाय करणार आहोत. संध्याकाळी 6:00 आमची ट्रॅव्हल्स आहे, पण त्याच्या आधी आता सकाळचे वाजलेले आहेत 9, तर आता इथून जाणार आहोत थोडंसं शॉपिंग. कारण मी सुरतला आलेली आहे, तर मला खूप खूप साऱ्या फॅमिलीनं सांगितलेलं आहे की सोनाली आम्हाला थोडंसं साड्या घेऊन ये, थोडंसं ड्रेस घेऊन ये, इथं स्वस्त मिळतं. मला पण माहित नाही आता अजून आता लूजमध्ये कसं मिळतं. स्वस्त तर मिळतं, सुरतला कपडा खूप स्वस्त आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं काही कंपन्यांमध्ये मी गेलेले पाहिलं, तर खरंच सांगते खूप खूप स्वस्त आहे. पण त्यांचं ते क्वांटिटी जास्त असते ना घ्यायची, त्यामध्ये बंचमध्ये ते घ्यावं लागतं. म्हणजे आता एक साडी असेल तर 6 पीस असे घ्यावे लागतात. ते पण मटेरियल त्यांचं 20-25 हजारच्या पुढचं ऑर्डर करावं लागतं. असं काय काय नियम असतात, बरोबर आहे त्यांचं पण नियम. कारण डायरेक्टली म्हणतात की मॅन्युफॅक्चर दरामध्ये तुम्हाला दिलं जातं, म्हटल्यानंतर तेवढं सगळं ते करतात. मग आता मी लूजमध्ये बघणार आहे की आता जसं की मला एक घ्यायचं असेल, आईला एक घ्यायचं असेल, शिवानीला एक घ्यायचं असेल, तर हा रिटेल रिटेलमध्ये. पण प्राइस जी आहे ती होलसेलमध्ये घालला का, होलसेल दरामध्ये आपल्याला वाटतंय का बघूया. म्हणजे स्वस्त आहे ना इकडं, इकडे स्वस्त आहे म्हणून यांचं मला काय कळणार, माझं यांना काय कळणार, वाद घालायचीच कामं आहेत. आमचं तेच असतं, जर पोरं पण तशीच आहेत. तर ते आता बघणार आहे, तर आता शॉपिंगला जाऊया. चला, काय काय जेवढी शॉपिंग करेल तेवढी तर मी सगळी तुम्हाला शेअर करणार आहे. थोडंसं यांच्या पॉकेटाला ना आपण खर्च करूया. ते काय म्हणते बघा, मला पण ड्रेस. हा, तुम्हाला ज्यांच्या खिशातलं जातं ते स्वतःला कधीच खर्च करायचं बघत नसतं, बरोबर. तर छान वाटलं 2 दिवस इथला प्रवास, छान मस्त पैकी झोप आली. गाढवे ना चू, चू तर बघा डोळे असे सुजून, चायनीज ते चिनी मुली असतात ना तशा प्रकारे आधीच तसे डोळे आहेत असे इथून ओढले अगत. चूचे डोळे बघा जवळून, चू बरोबर चायना मुलींचे डोळे आहेत ना तसे डोळे आहेत बघा.
आणि हे साहेब काय करतात अरू मावशा बोलवा लागले खुर्ची तुटली रे येऊ पदे आपले हां बोल मावशांना काय बोलायचं मावशांना मावशांना काय बोलायचं असत तुझा रोजचा डायलॉग पाणी भरून घेतलं मावशांना कसे हात हा एवढंच आणि लव्ह यू लव्ह यू चला मी डायरेक्टली आता तुम्हाला मार्केटमध्ये भेटते फोन करा ओ रिक्षावाले दादाला फोन करा तर चला अरे चल ना बाहेर तुला काय करते काढायचं तू चल बाहेर बाहेर चालू ती काय काढायचीच गडबड असते त्याला बाहेर गेल्यावर ना काढावं असं नाही सेन्सर लागिनेत काय सेन्सर बंद झाले असते तर तिथून पूर्णपणे आम्ही बाहेर आल्यानंतर ना आम्हाला प्यायचा होता चहा 9 वाजलेले चहा नव्हता चहाशिवाय काही नाही आहे सकाळच्या तर आम्ही चहाला शोधत होतो अजून आमचे रिक्षावाले दादा यायला वेळ होता त्या दादांचा मला नंबर मागितलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचा नंबर इथं देत आहे तुम्ही सुरतला कधीही गेला तर तुम्हाला तो फायद्याचा येणार आहे तर आम्ही चाललेलो होतो चहा पिण्यासाठी जाई ना बरे छान आहे का साखर कमी आहे तर आम्ही आता जे आलेलो आहोत ते आता जाताच जे तिकीट काढायचं आहे आम्हाला तर ट्रॅव्हल्सचं जर ते तिकीट आता बुक करायला आम्ही आलेलो आहोत इथे अजा साई ट्रॅव्हल्स म्हणून आहे जवळच आहे तिथून अंतरावर मी डिटेल्स एवढ्यासाठी देत आहे की माझ्यासारखी एखादी युट्यूबर ताई आली की किंवा तुम्ही असं सहज फिरायला जरी आला तर तुम्हाला इथं माहीत असावं म्हणून मी सांगत आहे डिटेल्समध्ये कारण मी इथे येत होते ना त्यावेळेला मी खूप लोकांचं चेक केलं पण मला तेवढी माहिती मिळाली नाही मग मी ठरवलं की मी जिथं जाईल तिथं सगळी माहिती मी देणार जेणेकरून माझा व्हिडिओ गरजू माझ्या ताई मैत्रिणी दादा असेल त्यांना उपयोगाला येईल तर इथं आहे बघा ते शॉप तिथं जाऊन बुकिंग करायचं आहे आता आणि संध्याकाळची जी काय आपली ट्रॅव्हल आहे ती मग बुक होते आधीच बुक करणं गरजेचं असतं कारण आपल्याला सीट वगैरे मिळणं न मिळणं आता एवढं मला इथं नाही समजत नेमका एरिया कुठला आहे याचं नाव काय आहे भाषा थोडी पण आपल्याला कळते पण ते लिहिलेलं काही समजतच नाही आणि मी इथं जसं आलेले आहे तसं एखाद्या हॉटेलमध्ये जरी आम्ही गेलो जेवायला चहाला तर तिथं एखादा ना एखादा मराठी माणूस आहे असं कुठं जाणवलं नाही की आपण म्हणजे हे आलोय असं ह्याच्यात आलोय त्याच्यात आलोय छान वाटलं येऊन आता जायचा दिवस आहे आजचा बघूया नशिबाना आणि एकदा साथ दिली तर जाऊया आता ही साथ होती माझ्या खूप साऱ्या ताईंची मैत्रिणींची म्हणून मी इथपर्यंत आली तर चला आता निघूया आता तिकीट बहुतेक मिळतंय न मिळतंय मिळालं तर खूप बरं होईल तर मी आता आलेली आहे न्यू बॉम्बे मार्केट आमचे रिक्षावाले दादा जिथे घेऊन जात होते तिथे आम्ही जात होतो कारण ते ना आम्हाला योग्य जागी परफेक्ट जागीच घेऊन जात होते इथे इथं जावा आणि स्पेशल एक रिक्षात बसल्यानंतर त्यांनी सांगितले की ते म्हणत होते कालच आम्हाला शनिवारीच खरेदारी करा पण शनिवारी म्हटलं आम्ही नवीन कपडे वगैरे घेत नाही नको म्हणलेलं मग ते म्हणले की आज जर तुम्ही आला रविवारचं तर सगळी मार्केट बरीशी बंद असतात सुट्टी असते आणि मग कपड्यांचा तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होईल आणि तो तेच झालेलं जसं मी कोल्हापूरमध्ये घेते गांधीनगर मार्केटमध्ये ना तशाच प्रकारे इथं एक थोडंसं 20-25 रुपये म्हणतात किंवा 100-150 म्हणतात असा फरक होता जास्त काय नव्हतं मला असं काही कुठेही जास्त एकदम स्वस्त अशी दिसून आली नाहीत जशा मी इथं घेते ना साड्या त्याच प्रकारे पण थोडंफार उपर नीचे म्हणतो ना तसं होतं मग म्हणलं राहू दे आता इथून वजं कशाला न्यायला मग तरी पण खूप मी शॉप जी होती ना ती बघितली पूर्णपणे फिरले पण मला कुठंही असं जाणवलं नाही की आपल्यापेक्षा एकदम कमी नाही आणि चला घेऊया कारण का तर आज सुट्टी होती त्यामुळे ना बघा सुट्टी असली की थोडासा भाव खाल्ला जातो ना तो प्रकार होता त
तर तिथून एक ह्या भैयाच्या ओळखीचं एक शॉप होतं, तिथं आलेलो होतं मी. तिथं पण खूप साऱ्या साड्या पाहिल्या मी, खूप सारं हे केलं, पण नाही तिथं पण रेट वगैरे एवढं काही मलाही झालेलं नाही आहे. कारण कसं झालं होतं बघा, की एखाद्याला रेट माहीत झाले ना तर ते प्रॉब्लेम करतं बाहेर घ्यायला. तसंच यांचं होतं, यांना काही रेट माहीत असतात ना, त्यामुळे ते म्हणतात की महागच आहे, ते स्वस्तच आहे. तर मी ज्या मार्केटमध्ये आलेले आहे तिथं 2 तास फिरलो, एक ही खरेदी नाही केलेली. तर मी जे आहे ना ते आता हे जे मार्केट आहे ना ते जुनी सुरत म्हणतात तिथं आहे. मी आता इथं जाऊन बघितलं, अंदाज घेतला, पूर्ण मार्केटमध्ये फिरले, इथं एवढा उशीर वेस्ट केला. तर मी आता चाललेली आहे कुठे तर दुसऱ्या ठिकाणी, जसं तुम्हाला मगाशी म्हणलं जुनी सुरत. आता भैया म्हणले तिथं काय घेतलेलं नाही तर तुम्ही इथे चला, इथे बघा तुम्हाला काय पसंत पडतंय का. इथे त्याच्यावरची अवस्था होती माझी, कारण माधवा रोड जो कोल्हापूरतला आहे ना सेम तशाच प्रकारे हा रोड आहे. पण माझ्या असं थोडंफार निदर्शनात आलं, थोडंफार आलं मला की रेटमध्ये एवढा काही हे नाही आहे, म्हणून म्हणले चला आपल्या तिथेच घेऊया. तिथून मग भूक लागलेली, दुपारचं जेवण तर करणं गरजेचं होतं, तर एक थाळी जी असते ना आपली डेलीमधली ती थाळी आम्ही घेतलेली आहे, कारण आता संध्याकाळी वगैरे जायचं आहे. आणि रूम तर तुम्हाला माहीत आहे मी आधीच हे केलेली होती 9:00, त्यामुळे रूममध्ये तर जाण्याचा प्रश्नच नव्हता. एक दिवसासाठी कशाला एक्स्ट्रा भाडं द्यायचं, म्हणून आम्ही 9:00 बाहेर पडलेलो पूर्णपणे त्यांच्या हातात त्यांची जी आवी वगैरे देऊन. मग त्याच्यानंतर पूर्ण दिवस आम्हाला बाहेरच थांबावं लागलं. तर आलेलो एका गार्डनमध्ये, जा ना पुढं जा, घ्यायचं आहे काय, चढ ना. माघारी फिरली सर बघा, माघारी फिरू नको, माघारी घ्यायची नसते कधी. माघारी फिरायचं नाही. माघारी फिरायचं नाही. दोनच हे राहिले पास करायचं. ट्राय ट्राय. अरे माझ्या कर्मा, भैया हात देर दिला. बघ महागारी यायला लागली, महागारी यायला लागली, तिला सांगा पटकन. ए चो तिथं किती आता 2 राहिले पायरी. समोरच्या याला दर समोरच्या याला. तर माझ्या गोड ताई मैत्रिणींना किट्टोची मज्जा कशी वाटली सांगा. ही पोरगी ॲक्टिव्ह नाही अजिबात, आणि आम्ही ना हल्ली जास्तीत जास्त तिला ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यासाठी काही निर्णय मी घेतलेले आहेत, तुम्हाला लवकर येणार आहे. हिला मला फक्त ॲक्टिव्ह ठेवायचं आहे, असं एक धाडशी बनवायचं आहे ना, तर त्याच्यासाठी लवकरच मी एक निर्णय घेतलेला आहे, मुलांसाठी लवकर शेअर करणार आहे तुम्हाला. तर मी आता येऊन बसलेले आहे गार्डनमध्ये. काय गार्डनचं नाव आहे? भगतसिंग उद्यान असं नाव आहे. आमची जी ट्रॅव्हल आहे ती संध्याकाळी 7:00 आहे. 7:00 आहे, मग तेवढ्या वेळ काय करायचं, मार्केट वगैरे फिरून झालं, सगळं झालं, म्हणून म्हणलं आता असं थोडंसं बसूया, मुलं वगैरे खेळतील तर ते लागलेले आहेत खूप छान असं एन्जॉय करायला. माझा चेहरा तुम्हाला खूप थकल्यागत दिसेल, कारण सकाळी आम्ही पूर्णपणे बाहेर पडलेलो आहोत, ते बाहेरच आहोत. उन्हाचा कडाका जो जास्त आहे म्हणतात ना, तो इथं जास्त आहे कडाका उन्हाचा. तर म्हणलं माझ्या ताईंशी थोडं बोलावं. तासात 2 तासाला अपडेट मी देत राहत असते तुम्हाला, मी कुठं आहे, सध्या काय करत आहे, मी काय म्हणजे जेवण केलं का नाही. तर मगाशी तुम्ही पाहिलं मी जेवण वगैरे केलेलं आहे,
आणि आता किती वाजलेलं आहे, आता 4:30 वाजले असतील, 4:30 वाजलेले आहेत, तर अजून एक तास दोन दीड तास इथं थांबायचं, तिथून जायचं मग ट्रॅव्हलला, मग चलो कोल्हापूर। दोन्हीकडचं पण वातावरण मला सेमच वाटलं, सगळ्यांचे चेहरे पाहायला नको असे झालेले आहेत, ऑइली ऑइली ऑइली, त्याच्यावरती पाठीवर धूळ। तर मी तर म्हणेन ज्यावेळेला आपण अशा प्रकारे रूम सोडतो ठराविक वेळेपुरतं ना, तर गार्डनमध्ये येऊन बसलेलं बरं, किती खूप छान अशी लोकं होती आणि खूप खूप मस्त वातावरण वाटलं मला। ते प्रत्येक पॅरेंट्सना आपल्या मुलांना घेऊन इथं रोज ना चारच्या पुढे त्याचं टायमिंग असतं, येत असतं। तर चला सुरतला बाय बाय करायचं, आमचं टायमिंग झालेलं आहे, 5:30 वाजून गेलेले आहेत आणि आता आलेले आहेत। हे इथं विषय काय चालू आहे बघा, हे दादा बाहेर आल्या आर्यानं तेवढंच पाहिलं आणि लगेच त्या रिक्षामध्ये जाऊन बसलेला, आणि आम्ही मात्र आहे ना त्याला गार्डनमध्ये शोधत होतो म्हणून हे थोडेसे आर्यनला ओरडले होते। तर मी आलेले आहे आता, तर आता इथं आमची अजून गाडी आलेली आहे पण वेळ आहे त्याला, 7:00 टायमिंग आहे, आम्ही आलेलो आहोत 6:00, कारण एकदा संपलं की मग काही हे नाही आहे, वेळ निघून गेले काही उपयोग नाही म्हणून आलेलो आहोत। तर इथं बघू शकता सगळ्या ट्रॅव्हल्स आहेत, तर या ठिकाणी ना ट्रॅव्हल येणे आल्या की इथंच थांबतात, जाताना पण ट्रॅव्हल्स इथूनच असतात। गाडी ऐसा घिस घिस के मारते सब लोग, फिर भी एक दूसरे से कुछ नहीं बोलते, हमारे उधर साधक देखा भी झगड़ा होता है, यहाँ पर नहीं अच्छा है सब। अब यहाँ लग गया ना तो बोलेगा क्या है, जो खर्चा बनता है ले दूंगा भाई, टेंशन मत। तर आता आम्ही बघा जायला आलोय, तरी रिक्षावाले दादाजी आहेत ते आमच्या बरोबर आहेत। तर मी सुरतला येऊन काय कमवलं, तर एक आम्ही चांगला माणूस कमवला म्हणेन मी, खरोखर हे सांगेन मी की एक चांगला माणूस कमवला, आणि इतर पैशांपेक्षा सगळ्यांपेक्षा एक व्यक्ती कमवणं खूप मोठं असतं, हे मी यूट्यूबमध्ये आल्यानंतर तर मला माहीत झालेलंच आहे, त्या माझ्या ताई आहेत। पण त्याचप्रकारे कुठेही जाईल तिथं एखादा माणूस आपण कमवणं म्हणजे लाख मोलाची प्रॉपर्टी कमवल्यागत वाटत होतं। आणि मी सुरतवरून येताना ना सांगते मी ह्या दादाला आम्ही कमवलेलं आहे, कारण का त्यांचं प्रेम मिळवलेलं आहे आणि त्यांनी पण आमचं प्रेम तेवढं मिळवलेलं आहे। आता आलेलो आहो, तर यांचं आणि त्यांचं फोनवरती सतत बोलणं चालू असतं, एकमेकाचं विचारपूस जे म्हणतात ना ते चालू असतं। तर असो त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलेनच। मग तिथून आम्ही थोड्या अंतरावर आल्यानंतर रात्रीच्या किती वाजलेल्या मला माहीत नाही, पण त्यावेळेला आम्हाला जेवणाला थोडंसं स्टॉप घेतलेला होता गाडीने, आणि म्हटलं चला जेवण करूया। तर एक हॉटेल होतं, ते त्यांच्या हिशोबानेच उतरतात कुठं पण, मग तिथं आपल्या हिशोबाने काही नसतं, ही मला कळेना झालं तर नेमकी लोनची कशाची आहेत, प्रत्येक लोनचं मी चेक करत होते, मलाही ओरडत होते तसं चेक करायचं नाही, पण कळेनाच खायचं काय, कळलंच नाही तर खायचं काय हा प्रॉब्लेम होता। थाळी आलेली आहे इथं पण सिम्पल थाळी मागवलेली आहे, बस ही शेवटचीच थाळी, इथून जे काय आहे ते आपलं घरचं जेवण, घरचं सगळं। तर चला आता घरी गेल्यानंतर घरचं काय काय आहे बघूया माझ्या गोडताईंनो। मी इथंच व्हिडिओचा एंड करत आहे, तर सगळ्या माझ्या गोडताईंना मैत्रिणींना शुभरात्री म्हणेन।